श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, येत्या 10 मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी कुणी आपल्याला कितीही आग्रह करो, काही गोष्टी ज्या आहेत त्यांचं आपल्याला पालन करायचं आहे. काही गोष्टी जर कुणी दिल्या तर आपल्याला खायच्या नाहीत. तर कोणत्या गोष्टी आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र आणि 3.5 शुभ मुहूर्तांपैकी संपूर्ण एक असा मुहूर्त मानला जातो. आणि हा जो दिवस आहे या दिवसामध्ये कॅलेंडर न बघता तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये शुभ कार्य करू शकतात. पण त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही शुभ कार्य करतात किंवा काही उपाय करतात त्यासाठीसुद्धा हा दिवस चांगला असतो. परंतु हा दिवस जो आहे तो काही वाईट गोष्टी करण्यासाठीसुद्धा त्या व्यक्तींना चांगला असतो. म्हणजे जे आपल्यासाठी काही वाईट करत असतात अशा व्यक्तींसाठीसुद्धा तो दिवस चांगला असतो. तर तो कसा की बघा, या दिवशी तुम्ही जे काही कराल ते अक्षय राहतं. म्हणजे सोनं कराल ते जास्त टिकेल, सोनं कराल तर ते जास्त वेळा तुम्हाला घेण्याचे चान्सेस मिळतील. चांदी असेल, घर असेल, अशा चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तर आपण करत असतो. परंतु याच दिवशी काही लोक तांत्रिक गोष्टीसुद्धा करत असतात, वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडाव्यात यासाठीसुद्धा काही लोक प्रयत्न करत असतात. आणि यामुळे या दिवशी आपल्याला जास्त सावध होण्याची गरज आहे. आपण दिवसभरामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता येतील त्या त्या चांगल्या गोष्टी कराव्यात. कारण याच्यामुळे याचं पुण्य जे आहे ते आपल्याला अक्षय मिळतं. जे काही तुम्ही या दिवशी कराल ते अक्षय तुमच्यासोबत राहील. म्हणजे काय, तर तुम्ही काही गोष्टींची खरेदी कराल तर त्या कायम तुमच्यासोबत राहील, त्याच्यामध्ये वाढ होईल. सेवा कराल तर त्या सेवेमध्ये सुद्धा त्या सेवेचं जास्तीत जास्त फळ मिळेल. पण एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी वाईट गोष्टी करत असेल तर त्या व्यक्तीच्या त्या गोष्टीसुद्धा वाईट करण्यामध्येच तिला यश मिळत जाईल. तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणासाठीही कोणतीही वाईट गोष्ट करू नका. सर्वांसाठी सर्व चांगल्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर कुणाविषयी वाईट बोलू नका. त्याचबरोबर या दिवशी काही विशेष गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या असतात. म्हणजे वर्षातला पहिला आंबा जो आहे तो या दिवशी खाल्ला जातो. म्हणजे आपल्या देवांना किंवा आपल्या पितरांना या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी रसपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ही गोष्टसुद्धा आपल्याला आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर या हा जो दिवस आहे तो पितरांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पितरांची सेवा करण्यासाठीसुद्धा अक्षय तृतीयेचा दिवस महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही पूर्वज असतील त्यांना या दिवशी नक्की नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांची सेवा आपल्याला नक्की करायची आहे. आपलं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे म्हणजे नित्यसेवेमध्ये आपल्याला पितृसूक्त जे आहेत तर ते मिळतात. तर ते सुद्धा आपण या दिवशी पठन करायचं आहे. आणि पितरांची जी काही सेवा आहे बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तर तिथून आपण ती सेवा जी आहे ती सुद्धा या दिवशी सकाळी करायची आहे. पितरांना या दिवशी सकाळीच तुम्ही तर्पण करू शकता. अशा अनेक सेवा ज्या आहेत त्या पितरांच्या करू शकता. पितरांसाठी तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावू शकता. त्याच्यामुळे आपले जे पितर आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात, त्यांची पूजा होते, त्यांची सेवा होते, हे बघून ते आपल्याला शुभाशीर्वाद देतात आणि त्याच्यामुळे आपले पितृदोषसुद्धा कमी होत असतात. आता दिवसभरामध्ये तर तुम्ही जे काही शक्य आहे ज्या काही सेवा शक्य आहे त्या कराल. पण संध्याकाळच्या वेळी आपल्याला जर कुणी काही गोष्टी ज्या आहेत त्या खाण्याचा आग्रह केला तर या दिवशी चुकूनही खाऊ नका. किंवा दिवसभरामध्ये सुद्धा या गोष्टींचं पालन करा. आता कसं आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी चांगलाच विचार करते असं नसतं. पण काही व्यक्ती असतात की ज्या आपल्याला चांगल्या भावनेने देतात. आता ते आपल्या मनावरती आहे किंवा आपल्याला ओळखायचं आहे की आपल्याला कोणती व्यक्ती चांगल्या गोष्टी देते, आपल्यासाठी चांगल्या करते. कारण शुभ दिवस म्हटलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये असं असतं, गोडाधोडाचं आपण एकमेकांना देतो, वाटून खातो सर्वांसोबत. पण काही काही व्यक्ती असे सुद्धा असतात की त्यांच्या मनामध्ये वाईट गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याशी अशी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमच्याही ओळखीमध्ये तुमच्याही माहितीमध्ये असे काही लोक असतील तर त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी खाऊ नका. तर सर्वात पहिलं पांढऱ्या रंगाची जी कोणती मिठाई असेल तर ती तुम्ही खाऊ नका. म्हणजे पांढऱ्या रंगाचे पेढे असू शकतात, मिठाईमध्ये इतर कोणतेही पदार्थ असू शकतात. त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचं म्हणजे आपलं जे दही असतं तर हे दहीसुद्धा आपल्याला या दिवशी कुणी दिलं तर खायचं नाही आहे. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्याच आहेत. आता प्रत्येक गोष्टीमधून वाईट म्हणजे तांत्रिक शक्ती किंवा तांत्रिक उपाय करून ते आपल्याला दिले जातात असं अजिबात नाही. पण शक्यतो जे गोड पदार्थ असतात आणि गोड पदार्थ पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ जे असतात त्यांच्या बाबतीत असं केलं जातं असं घडू शकतं.
बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काय होतं, एखाद्या व्यक्तीला अचानकपणे आजारी पडायला लागते आणि त्या व्यक्तीला समजत नाही की आपल्या बाबतीत काय झालं आहे किंवा का आपण असं करतो आहे किंवा कोणत्याही कामामध्ये रस उरत नाही. तर कधी कधी आपल्यावरती काही तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात आणि यामुळे आपल्याला त्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो भोगावा लागतो. त्यामुळे सावधगिरी म्हणून अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, कोणतीही शुभतिथी असेल, तर त्या तिथीला कोणी कितीही आग्रह केला तरी मिठाई म्हणा किंवा पांढऱ्या रंगाचे कोणतेही पदार्थ म्हणा किंवा दही दूध हे पदार्थ जे आहेत ते दुसऱ्याने दिलेले खाऊ नयेत ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. बाकी दिवस तर खूप शुभ आहे, त्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा. सेवा केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आशीर्वाद प्राप्त होतात, सेवेचं फळ हे नक्की आपल्याला मिळतं. पण आता वाईट व्यक्तींना आपण थांबवू शकत नाही किंवा ज्याला वाईट करायचं आहे ते व्यक्ती तर वाईट करतच असतात, त्यांच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही. पण आपण स्वतःची एक काळजी जी आहे ती नक्कीच या दिवशी घ्यायला हवी. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.